राहण्यासाठी आमच्या न्यूज इंडिया मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि दिलेला बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन मध्ये पुतळ्याविषयी नवा वाद समोर आला आहे। स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याला मान्यता देण्यात आली, मात्र स्वर्गीय भारतनाना भालके यांच्याही पुतळ्याला मान्यता देण्यात यावी यासाठी काल राष्ट्रवादीचे परिसंवाद मेळाव्यात पंढरपूरचे विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी करण्यात आली। पंढरपूरमध्ये नगरपालिकेमध्ये जनरल मीटिंग होण्याच्या अगोदर ज्यावेळी भारतनाना भालके हयात होते त्यावेळी कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक हे नाव नामसंकीर्तनकर देण्याचे काम चालू होते। त्यावेळी कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांचे नाव देण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांनी विचार केला। त्यावेळी भारतनाना भालके यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना सांगितले होते की ज्यांनी 25-30 वर्ष पंढरपुरांचा विकास केलेला आहे त्यांच्या कामाला अनुसरून यासाठी नामसंकीर्तनाचे कैलासवासी सुधाकर पंत परिचारक यांचे नाव देण्यासाठी आपला कोणीही नगरसेवकांनी विरोध करू नये त्यासाठी सर्व नगरसेवकांना आदेशही देण्यात आले। त्यावेळी भारतनाना भालके यांच्या आदेशावरून विरोधक नगरसेवकांनी देखील संमती देण्यात आली, परंतु अशीच घटना यांच्या पुतळ्याच्या संदर्भातही आली। त्यावेळी मात्र सुधाकर पंत परिचारक आणि भारतनाना भालके हे दोन्ही व्यक्ती हयात नव्हते। पक्षनेते सुधीर धोत्रे यांनी दिलेल्या 16-2-2022 रोजी अशी मागणी केली की पंढरपूरचे पहिले आमदार भाई राऊळ यांच्या पूर्णाकृती पुतळा व कैलासवासी कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील तसेच कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक तसेच पंढरपूरचे लोकप्रिय आमदार भारतनाना भालके या चारही पुतळ्यांचा सोलापूरमध्ये हुतात्मा चौक असलेल्या चारही पुतळे एकाच ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे पंढरपूरमध्येही असावे आणि त्यासाठी आमदार चौक असेही नाव देण्यात यावे असे सांगितले। मात्र सत्ताधारी पक्ष एकतर्फी असल्याने सत्तेचा गैरवापर करून विरोधकांचा विचार न करता फक्त सुधाकर पंत परिचारक यांचाच पुतळ्याविषयी आपल्या मेजॉरिटीमुळे कैलासवासी सुधाकर पंत परिचारक यांचा पुतळा मंजूर करण्यात आला। कैलासवासी सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्यालाही विरोध नाही, मात्र हे चारही आमदारांचे पुतळे एकाच ठिकाणी असावे जेणेकरून पंढरपूरच्या येणाऱ्या पिढीसाठी आदर्श असावा असंही सुधीर धोत्रे यांनी दिलेल्या पत्रात व अर्जातही नमूद करण्यात आलं आहे। म्हणजे कर्मयूर औदुंबर अण्णा पाटील यांच्या पुतळ्यालाही पंढरपुरातील सर्व वडार समाजकडूनही पाठिंबा दर्शवण्यात आला। स्वर्गीय भारतनाना भालके यांनी आपल्या 2.5 वर्षाच्या नगरपालिकेच्या कार्यकाळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं रूपांतर पूर्णाकृती पुतळ्यामध्ये करण्यात आलं, पण सत्ताधारी यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा विसर पडलेला आहे का असा प्रश्न पंढरपूरचे समाजसेवक संजय बनपट्टे यांनी उपस्थित केला आहे। तसेच पंढरपूरमध्ये एकच पुतळा बसवण्यासाठी सत्ताधारी नगरपालिकेच्या नगरसेवकांचा अट्टहास का? स्वर्गीय भारतनाना भालके, कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील व पंढरपूरचे पहिले आमदार भाई राऊळ यांचं पंढरपूर जनतेसाठी केलेल्या कार्य नाही का? म्हणून ह्या सर्वांचे कार्य पाहून पंढरपूरमध्ये एकाच ठिकाणी चारही पुतळ्याचं एकाच ठिकाणी बसवण्यात यावं असं पंढरपूरच्या विरोधी पक्ष नेते यांची मागणी होत आहे। पंढरपूरहून कॅमेरामॅन अभिजित नेहत्राव, भारत शिंदे, पंढरपूर।